आणि अयोध्येतल्या राम मंदिराच्या लोकार्पणाच्या सोहळ्याच्या निमित्तानं मुंबई ठाण्यासह देशभरात एक वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे शिवसेनेतल्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण मिळणार की नाही या मुद्द्यावरून एकीकडे राजकीय वाद पेटला आहे तर दुसरीकडे रामभक्तांचे जथ्थे मुंबईहून अयोध्येच्या दिशेनं कूच करण्याच्या तयारीत आहेत रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अनुभवता यावा यासाठी रामभक्त खर्चाचा बाऊ न करता अयोध्या दौऱ्यासाठी आगाऊ आरक्षणही करतायत आमचा प्रतिनिधी अल्पेश करकरेनं रामभक्तांशी साधलेला संवाद बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे आणि याची उत्सुकता देशभरामध्ये आहे मुंबईकर देखील या ठिकाणी उत्साहित आहेत त्यांनी देखील अयोध्येत जाण्यासाठी नियोजन केलं आहे कशा प्रकारे त्यांचं नियोजन असणार आहे या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधणार आहोत राम भक्त आहात बावीस जानेवारीची उत्सुकता सर्वांमध्ये आहे कशा प्रकारे नियोजन आहे तुमचं जाण्याचं अयोध्येला आम्ही राम मंदिराला घेऊन फा फारच उत्सुक आहोत आम्ही सर्व नियोजन करत आहोत काही बसनी ट्रेननी सर्वजण मिळून काही लोकांनी आधीच रिझर्वेशन केलेले आहे आम्ही स्वतःच्या जा गाड्यांनी जाणार आहोत आमचं आम्ही ट्रेनने नियोजन केलेलं आहे जाण्याचं ट्रेन फुल असलं तरी आम्ही टापावर बसून घेऊन जाणार आहोत आमचे सगळे मित्रमंडळीची तयारी झालेली आहे आणि आम्ही साधारण एकवीस तारखेला रात्री निघणार आहे आणि अयोध्येसाठी प्रस्थान करणार आहे रामलल्लाचं दर्शन करायला मिळणार आहे रामलल्ला त्याचं घर मिळतं आहे याचा एवढा या आनंद आहे की आम्ही सर्व मित्रमंडळी बाईक रॅलीद्वारे तिकडं जाणार आहेत खर्च का अरे बाबा आपला देव आपल्या घरी येतो आहे त्याच्यासाठी खर्च काय हो बरोबर ना आणि तिथं तुम्ही म्हणताय सत्तर हजार हॉटेलने किमती झाल्या सात हजार तिथले लोक आम्हाला निश्चित उपाशी ठेवणार नाही याची आम्हाला खात्री आहे जितका खर्च होऊ तो लागू दे आम्ही तिकडे जाणारच आहोत अशी भावना सध्या मुंबईतील राम भक्तांमध्ये आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅन हेमंत कदमचा मी अल्पेश करकरे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट